नोटाबंदीनंतर नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना मोठा फटका बसला. बँकेच्या 1500 नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेनं असमर्थता दाखवली, त्यामुळे बँकेची अवस्था आणखीनच वाईट झाली. त्यामुळे बँकेचे गुंतवणूकदार असलेले शेतकरी नाहक भरडले जाऊ लागले. चांदवड तालुक्यातील डोंगरगावचे हे श्रीराम शिंदे. दुगावच्या नाशिक जिल्हा बँकेच्या शाखेत त्यांची 4,36,701 रुपयांची मुदत ठेव आहे. ठेवीची मुदत संपून गेली. ट्रॅक्टर खरेदी आणि कांदा चाळीसाठी त्यांना आता पैशाची गरज आहे. त्यामुळे त्यांनी बँकेकडे मुदत ठेवीच्या पैशांची मागणी केली. मात्र बँकेचे अधिकारी पैसे देण्यास टाळाटाळ करू लागले. स्वतःचे पैसे मिळवण्यासाठी त्यांच्या बँकेत चक्रा सुरू झाल्या. मात्र रोज नवी कारण ऐकून ते वैतागून गेले. अखेर त्यांनी आपले हक्काचे पैसे मिळवण्यासाठी झी हेल्पलाईन कडे धाव घेतली. विनंती केल्यानंतर सुद्धा माझी परिस्थिती अशी झाली, काय करावं काय नाही, आत्महत्या करावी अशी परिस्थिती माझी झाली. मला पैसे देत नाही, माझे पैसे त्वरित मिळावे हीच माझी विनंती आहे. तक्रार येताच झी हेल्पलाईनच्या टीमनं श्रीराम शिंदेची भेट घेतली, प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं नाशिक जिल्हा बँकेच्या दुगाव शाखेला भेट दिली. येथील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि श्रीराम शिंदेच्या मुदत ठेवीची चौकशी केली. शिंदे यांना किरकोळ रक्कम देता येईल, मात्र मोठ्या रकमेसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधण्याचा सल्ला त्यांनी झी हेल्पलाईनला दिला. तर जी बाबांची रक्कम नाही किरकोळ, तर ती मी त्यांना इथे शाखालेवाला देतोय. आणि त्यांची जी मोठी रक्कम आहे 4 लाखाची, तर त्यांनी ती ऑफिसची चर्चा करून आणि काढून गेली. ही समस्या केवळ एकट्या श्रीराम शिंदे यांची नाही, अशा अनेक श्रीराम शिंदेच्या मेहनतीची कमाई बँकेत अडकली आहे. वेळेवर पैसे मिळत नसल्यानं ठेवीदार रोज बँकेच्या चक्रा मारतायत. त्यामुळे संचालक मंडळ, शिखर बँक, सहकार आयुक्त आणि RBI तातडीनं या प्रकरणी लक्ष घालायला हवं. चेतन कोळस, झी मीडिया, येवला.